पूर्ण एक कोटी म्हणजे व्हिडिओ घेतो मेंबर या मेंबर मेंबर या पुढे अगरका साहेब भाजपने पुन्हा एकदा जिल्हाध्यक्षपदी नगर जिल्हाध्यक्षपदी आपली नियुक्ती केलेली आहे तर आता तुम्ही काय सांगाल पक्षाने माझ्यावर जो एक विश्वास दाखवला आहे प्रदेशाध्यक्ष असतील माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि आम्ही तत्सम त्यांचे सर्व पदाधिकारी आणि त्यांचे पालकमंत्री आणि सर्व आमदार वगैरे यांनी जी आमच्यावर एक विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे निश्चित अर्थानं यापुढील काळामध्ये पक्षाचं संघटन एक कशाप्रकारे वाढीस लागेल यासाठी माझा प्रयत्न यापुढील काळात असणार आणि त्यांनी जी जबाबदारी टाकली त्याला मी ती सार्थ ठरवली असं मला विश्वास भाजप आता आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष बळकटीकरणासाठी काही सूचना वगैरे तशा देण्यात आल्यात शेवटी ही प्रोसेस आहे ही कंटिन्यू चालणारी जी संघटन जे आहे ते कायमस्वरूपी असं असतं की ते त्याला काही कुठं थांबायचा असा विषय नसतो संघटन हे कायम पुढं चालत असतं आणि त्यानुसार आपल्याला जशा जशी परिस्थिती असेल त्यानुसार संघटन बळकटीचा त्या परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्याला पुढे जावं लागत असतं त्यामुळे संघटन हे असं होत नाही म्हणजे आपण ठरवून होत नाही की त्याला कुठली तरी एक दिशा असती एक ध्येय असतं उद्देश असतो आणि पार्टीचा जो उद्देश आहे आमचा की शेवटचा माणूस सुखी झाला पाहिजे पंडित दीनदयाळ उपाध्यायांचा जो अंत्योदय आहे त्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल यापुढील काळामध्ये आता आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षातील आपल्या शहरातील कार्यकर्त्यांना वगैरे काही आव्हान करणार निश्चित अर्थानं आता यापुढील काळामध्ये आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत विधानसभेची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे त्यामुळं त्यासाठी संघटन चांगल्या प्रकारे कसं बांधलं जाईल सर्व कार्यकर्त्यांना सर्व समावेशक सोशल इंजिनिअरिंग करून अशा प्रकारची चांगली संघटना मजबूत कशी होईल याच्यासाठी प्रयत्नशील आम्ही असणार आहोत